नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या ॲड निघालेल्या आहेत. जशा ॲड निघाल्या तशाच भरपूर मुलांच्या रिक्वेस्ट आल्या की आम्हाला काही लाईव्ह लेक्चर्स पाहिजेत. तर त्या लाईव्ह लेक्चरसाठी आपण 5-6 दिवसानंतर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, म्हणजे तुमचा जो काही पॅटर्न आहे, जो काही सिलेबस आहे, त्यानुसार आपण काही लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे. त्या लेक्चर्समध्ये काय काय राहणार, त्या लेक्चर्समध्ये आपण जसं आता महापोर्टल तुमची एक्झाम घेणार, ऑनलाईन एक्झाम राहणार, त्या एक्झामला प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात येतील, ह्याच्या काही टेस्ट राहतील, त्या टेस्ट आपण आधी तुम्हाला देणार आणि दुसऱ्या दिवशी त्या टेस्टचं आपण एक्सप्लेनेशन देणार. जेणेकरून तुम्हाला काय होईल की जो काही टेस्ट पेपर तुम्ही सोडवला असेल, तुमचे मार्क किती आहेत, कसे आहेत आणि किती बरोबर यायला पाहिजे, ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता ते डेट केव्हा आहे ती डेट आपण याच्यावर डिक्लेअर करू, यूट्यूबवर डिक्लेअर करू. त्याकरता तुम्ही काय करा की यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी डिक्लेअर केलं किंवा एखादा काही प्रॉब्लेम टाकला असेल, टेस्ट टाकली असेल, तुमच्यापर्यंत पटकन त्या ठिकाणी भेटेल. तसे लाईव्ह लेक्चर्स आपण स्टार्ट करणार आहे, त्याची वेळ केव्हा राहील ते तुम्हाला नंतर सांगण्यात येईल. तर हे सर्व झालं आपलं लाईव्ह लेक्चर्सबद्दल. त्यानंतर आता जी काही तुमची ॲड आलेली आहे, यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, म्हणजे फिजिकलचं कमी झालं आहे, मार्क कमी झाले, तुम्हाला माहितीच आहे. रिटर्न एक्झाम आधी घेत आहे, त्या रिटर्न एक्झामच्या मेरिटनुसार तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल, तेवढ्याच लोकांची फिजिकल त्या ठिकाणी घेण्यात येईल. तर 100 मार्काची आपली रिटर्न एक्झाम आहे, यामध्ये 25 क्वेश्चन्स गणित, 25 क्वेश्चन्स बुद्धिमत्ता, 25 क्वेश्चन GK आणि 25 क्वेश्चन मराठी. ते आपल्याला 2-3 महिन्यात कसं कव्हर करायचं, तर गणित आणि बुद्धिमत्तेचे तुम्हाला जे चॅप्टर्स आपण यामध्ये लिहून देणार आहे, ते चॅप्टर्स तुम्ही आधी क्लिअर करा. जसं बेसिक नंतर तुम्ही वर्गमूळ घ्या, नंतर हे शेकडेवारी घ्या, अशा प्रकारे ते लिस्ट मी तुम्हाला मागे देतो, ती लिस्ट तुम्ही पाहून घ्या की कोणकोणते चॅप्टर्स कशा कशा लिंकने आपल्याला त्या ठिकाणी करायचे. त्यानंतर दुसरा भार बुद्धिमत्तेवर घ्या, आधी गणित क्लिअर करा नंतर बुद्धिमत्ता. बट गणित आणि बुद्धिमत्ता शेवटचे दिवसपर्यंत आपलं रोजचे 2-3 तास सुरू राहायला पाहिजे. त्यानंतर मराठी, मराठीचा अभ्यास करताना ग्रामर प्लस वोकॅबलरी. जर 25 क्वेश्चन्स तुमच्या मराठीचे असतील, तर त्यातले 10-12 क्वेश्चन्स समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणून यावर विचारला जातात, त्यामुळे ते तुमचं पाठ झालेलं पाहिजे. जर पाठ नसेल सध्या झालं, तर मिनिमम 28 स्कॉलरशिपमध्ये जेवढं आहे तेवढं तरी पाठ करा, जेणेकरून तुम्हाला त्यातले प्रश्न भेटतील. त्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं की महापोर्टलमध्ये मागचं काही रिपिटेशन होईल का, तर मागचे जे तुमचे प्रश्न आहेत त्या प्रकारचेच प्रश्न राहणार आहेत. त्यामुळे मागचे जे काही तुमचे पेपर झाले ते पेपर तुम्ही अभ्यासासाठी घ्या. तलाठी आता एक्झाम झाल्या त्याचे तुम्ही घेऊ शकता, त्याचे आपण महापोर्टलचे प्रश्न टाकले होते त्याचे तुमचे सुद्धा टाकणार आहे. तर हे तुम्हाला मराठीचं सिलेबस जे मॅक्झिमम 1 महिन्यामध्ये कव्हर होतं. काही लोकांनी क्लास केला असेल, नसेल क्लास केला तर क्लास करून घ्या, कुठेही लावा, परंतु मराठी तुमचं एवढं क्लिअर झालं पाहिजे की 25 पैकी 24 तरी आपले यायला पाहिजे, 23-24 म्हणजे तुमचा स्कोअर, कारण जवळपास सर्व मुलांनाच तेवढे मार्क मिळतात, 25 पैकी 23-22 सर्वच जण असतात. तर तिथं जर तुम्ही खाली गेले तर तुमचा रिझल्ट येणार नाही. त्यानंतर जी के खूपच सुपरफिशियल असतं, याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर चालू घडामोडी यावर तुम्हाला भर द्यायचा, थोडंसं ग्राम प्रशासन, पोलिसाबद्दलचे थोडेसे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न, एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी करायचं. तर असं करत करत आपल्याला जवळपास 90 क्रॉस झालं पाहिजे, 90च्या वरच आपल्याला मार्क यायला पाहिजे, जेणेकरून फिक्स आपलं रिटर्नमध्ये सिलेक्शन होईलच याची गॅरंटी तुम्हाला त्या ठिकाणी राहणार. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्लास केलेले नसतील त्या विद्यार्थ्यांना आपण लिंक दिलेली आहे, तुम्ही ऑनलाईन जाऊन सुद्धा काय करू शकता, तुम्हाला जे जे टॉपिक पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आपलं acp1.co.in त्यावर जायचं आणि तुम्हाला जो जो टॉपिक असेल, पोलीस भरती स्पेशल शेड्यूल आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही त्याला क्लिक करून त्याच्यामध्ये अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता.